तर महायुती 17 आणि महाविकास आघाडी या ठिकाणी 30 जागांपर्यंत पोहोचलेली आहे. तर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. केशव उपाध्ये, महाराष्ट्रामधलं हे चित्र म्हणजे शिंदे तुमच्यासोबत आहेत, अजित पवारही तुमच्यासोबत तुम्ही घेतले होत्यात, मात्र उलट त्यांना घेतल्याचा मोठा फटका कुठेतरी भाजपला बसलाय का? मला असं आता सुरुवातीला तर पण असं वाटत नाही. दोन गोष्टीत पहिल्यांदा, एक तर आपण अजून एक 2 तास तरी थांबलं पाहिजे, कारण बहुतांश लढती आहेत 10-15 हजारच्या फरकाने पुढे मागे आहेत. सकाळपासून जे पिछडे होते, 4 कॅन्डिडेट मला आता आठवत आहेत, पंकजाते असतील, राम सातपुते असेल किंवा महाराज असतील, जे सुरुवातीला पिछाडी दाखवत आहेत, आत्ता ते लीडवरती पुढे आलेत. त्यामुळे ज्या पद्धतीने निवडणूक चालू आहे, ज्या पद्धतीने मतदान चालू आहे, ते सगळं लक्षात घेता आत्ता पहिल्या टप्प्यामध्ये लगेच आपण कन्क्लुजन काढू नये, अजून एक तासभर थांबलं पाहिजे, कारण लोकसभा निवडणूक आहे, 25 फेऱ्या असतात. आत्ता 12 फेरी आत्ता चालू आहेत, तर अजून 10-12 फेऱ्या बाकी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की एक तर पहिली गोष्ट, भारतीय जनता पार्टी आत्तासुद्धा महाराष्ट्रामध्ये या क्षणासुद्धा नंबर 1ची पार्टी आहे, सर्वाधिक जागा भारतीय जनता पार्टीला मिळत आहेत. दुसरं, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचंच सरकार येणार, एनडीएचंच सरकार येणार याबद्दल शंका कोणाच्या मनात नाही. तिसरं, नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार याच्याबद्दल शंका नाही. चौथं, ज्याच्यामध्ये 2 राज्य भारतीय जनता पार्टी आज पुन्हा सत्तेवर आली आहे, ओडिशामध्ये येत आहे, आंध्रमध्ये येत आहे, आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये एक म्हणजे हाय मुद्दा इतकाच बरोबर आहे की उत्तर प्रदेश असेल, हरियाणा असेल, राजस्थान असेल, या 2-3 ठिकाणी आम्हाला म्हणावं तसं यश मिळालेलं आत्ता तर सुरू दिसत नाही आहे. त्याचा विचार नक्की होईल, पण साधारणतः एक सगळं लक्षात घेतलं तर मला एक नक्की आशा आहे, किमान आत्ता तरी विरोधक हे ईव्हीएमवर शंका घेणार नाही. कालपासून जे सगळं सुरू होतं, ईव्हीएममध्ये असं करण्यात येईल, तसं करण्यात येईल, इलेक्शन कमिशनला पत्र दिलं, पुरावे दिले, कधी 150 पुरावे दिलेच नाहीत म्हणे काय आरोप केला होता, 150 कलेक्टरना फोन केले गेले, अशा प्रकारचं जे गोंधळ माजवण्याचं ठरवलं, प्रत्येक फेरीला आक्षेप घेणार असं जे गोंधळ माजवण्याचं विरोधकांचं कारस्थान होतं. माझी आशा आता की विरोधक म्हणत असतील की ईव्हीएम आता बरं चाललं आहे, बरोबरच आहे, असं तरी आता तरी विरोधक म्हणत असतील, आणि आक्षेप जे घेण्याचं त्यांचं धोरण होतं, गोंधळ माझं धोरण होतं, त्याला जनतेने उत्तर दिलं हे तितकंच. मात्र मुंबईमधल्या आपण 6 जागा